नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त शंकर. रात्री थोडासा उशीर झाला, आपला मॅकबुक प्रो घेऊन आलो काल. आपण त्याच्यामध्ये FCP इन्स्टॉल करायचा होता, त्यासाठी आपण रवीकडे गेलो होतो. तर घरी येण्यासाठी खूप उशीर झाला, तर आपण मॅकबुक प्रो का घेतला ते मी तुम्हाला सांगतो. आधी फ्रेश होऊन घेतो आणि मग मी पुन्हा तुम्हाला भेटा येतो. तर भावांनो, आपण मॅकबुक प्रो का घेतला? आपण गेले ना 4 ते 5 वर्ष विंडोजवरती काम करत होतो. विंडोजवरती आपण फिल्मोरा सॉफ्टवेअर, आपला जो व्हिडिओ एडिटिंगचा सॉफ्टवेअर आहे, तो डाउनलोड केला होता आणि त्याच्यावरती गेले 4 ते 5 वर्ष आपण काम करत होतो फिल्मोरावरती. पण प्रॉब्लेम काय व्हायला लागला की जसे जसे आता आधी कॅमेराने व्हिडिओ शूट करायचो तर तो फिल्मोरावरती ॲडजस्ट होऊन जायचा, म्हणजे दिसायचा. पण आता काय आयफोन घेतल्यामुळे 4K क्वालिटीचा व्हिडिओ जर आपण शूट केला तर तो फिल्मोरामध्ये सपोर्ट करत नव्हता आपल्याला. आणि मी मगाशी बोललो तुम्हाला की मी रात्री उशीर मला याच्यासाठी झाला की मी FCP डाउनलोड म्हणजे FCP इन्स्टॉल करायसाठी रवीकडे गेलो. FCP म्हणजे फायनल कट प्रो, आणि फायनल कट प्रो आपल्याला रवीने इन्स्टॉल करून दिला आहे. फायनल कट प्रो हा व्हिडिओ एडिटिंगचा सॉफ्टवेअर आहे, तर तो सॉफ्टवेअर मी त्याकडून इन्स्टॉल करून घेतला आहे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी. आता काय होतं की फिल्मोरामध्ये मी ट्राय केलं 4Kचा व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित चालतो की नाही बघण्यासाठी, पण 4Kचा व्हिडिओ फिल्मोरामध्ये सपोर्टच करत नाही. आणि FCP तोच व्हिडिओ सेम टू सेम तीच क्वालिटी फुल तुफान चालला आहे, एकदम तुफानमध्ये चालू आहे. तुम्हाला मी ना डेमोसुद्धा दाखवेन, कारण की ना रेंडरिंग करण्यासाठी फिल्मोरामध्ये थोडासा वेळ लागतोय. आणि तीच सेम टू सेम तोच व्हिडिओ FCP जर आपण रेंडरिंग वगैरे करायला टाकलं ना तो फटाफट होतोय. हा फरक आहे विंडोज आणि ॲपलमधला. तर मी तुम्हाला दाखवतो मॅकबुकमध्ये कसं काय रेंडरिंग होतं किंवा फिल्मोरामध्ये कसं काय रेंडरिंग होतं, दोघांना किती वेळ लागतो, PC स्टार्ट व्हायला किती वेळ लागतो, म्हणजे विंडोज ऑन होण्यासाठी किती वेळ लागतो, मॅकबुक ऑन होण्यासाठी किती वेळ लागतो, या दोन्हीचं मी कम्पॅरिझन तुम्हाला दाखवतो. आता बघा भावांनो, मी PC ऑन करतोय. ओके, हे बटन चालू केलं तर PC ऑन होईल बघा. ओके, हां बघा विंडोज ऑन झालं. त्याला 42 सेकंड लागल्या, 42 सेकंड लागलेला ऑन होण्यासाठी. आता आपण ह्याच्यामध्ये ना फिल्मोर ऑन करूया. वरती फिल्मोर आहे, मला डबल क्लिक केला. बघा फिल्मोर ऑन होण्यासाठी किती वेळ लागतो बघूया. हा बघा, हा फिल्मोर आहे. साधारण 35 ते 40 सेकंद घेतले आहे ऑन होण्यासाठी. हा का, आणि हेच FCP तुम्हाला दाखवतो, आणि हेच मॅकबुकचं तुम्हाला मी दाखवतो. मॅकबुकमध्ये चालू होण्यासाठी किती वेळ घेतो आणि FCP चालू होण्यासाठी किती वेळ जातो बघा. आता मी बघा हे बटन ऑन केलं. बघा ऑन झाला हा डायरेक्ट. चालू, हा फरक आहे बघा ह्याच्यामध्ये. आणि इथून डायरेक्ट बघा FCP डबल क्लिक केलं बघा चालू झालं FCP लगेच.
डबल क्लिक केलं तसं लगेच चालू झालं FCP. तर हा फरक आहे फिल्मोरा आणि FCPचा. FCP फटाफट चालू होऊन जातो आणि रेंडरिंगसुद्धा एकदम स्पीड नेवतो. एक मिनटं तुम्हाला मी रेंडरिंगसुद्धा दाखवतो. मी 4K क्वालिटीचा व्हिडिओ रेंडर करतो आहे. एक मिनटं रेंडर व्हायला लगेच सुरुवात पण झाली याची फटाफट. जसं ऑप्शन ऑन केलं तसं रेंडर व्हायला सुरुवात. 4Kचा व्हिडिओ आहे हा. फिल्मोरामध्ये ते सपोर्टच करत नव्हता पण ॲटलीस्ट FCPमध्ये सपोर्ट करतो आणि रेंडरसुद्धा होतो आहे. तर हा फरक आहे फिल्मोरा आणि FCPचा. तर मॅकबुक आहे ना तो मला व्हिडिओ एडिटिंगसाठी खूप चांगला आहे. म्हणजे असं मला बऱ्याच जणांनी सजेस्टसुद्धा केलं. त्याच्यामुळे मी मॅकबुक हा व्हिडिओ एडिटिंगसाठी स्पेशल घेतला की बाबा काहीतरी चेंजेस पाहिजे, काहीतरी वेगळं पण करावं लागणार, काहीतरी म्हणजे नवीन करावं लागणार आहे. तर त्यासाठी हा मॅकबुक प्रो घेतला आपण आणि त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. कसं आहे FCPमध्ये ना बऱ्याचशा व्हेरियंट आहेत, बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या आहेत FCPमध्ये. तुम्ही वेगवेगळे कलर करू शकता, म्हणजे बॅकग्राऊंड व्यवस्थित चेंज करू शकता, तुम्हाला हवं आहे त्या गोष्टी म्हणजे करू शकता FCPमध्ये. त्यासाठी फायनल कट प्रो हा व्हिडिओ एडिटिंगसाठी एकदम बेस्ट सॉफ्टवेअर आहे एका हिशोबाने बघायला गेलं तर. आणि मोस्ट ऑफ द FCPs यूज करतात बहुतेक. फिल्मोरा हा कसा थोडासा जुना होत चाललेला आहे, म्हणजे जुना आहे सॉफ्टवेअर फिल्मोरा. असं नाही म्हणत की फिल्मोरा वाईट आहे, कारण की गेले 4-5 वर्ष आपण फिल्मोरामध्येच काम करत होतो. पण आता सध्या काय मॅकबुक आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये FCP सपोर्ट करतो चांगला व्यवस्थित. तर आपण आता याच्यापुढे FCPमध्येच काम करणार आहे. आता हे सगळं का केलं, म्हणजे FCP फायनल कट प्रो डाउनलोड केला, मॅकबुक घेतला, काही दिवसांपूर्वी आयफोन घेतला आपण, iPhone 12 घेतला. तर हे सगळं फक्त तुमच्यासाठी, कारण की काय आपल्याला डे बाय डे चेंजेस करत जायचे आहेत, अपग्रेड होत जायचं आहे. व्हिडिओची क्वालिटी चांगली पाहिजे, व्हिडिओची साऊंड क्वालिटी चांगली पाहिजे. आपली थोडीशी साऊंड क्वालिटी थोडीशी म्हणजे व्यवस्थित नाही. आपण त्याच्यावरती पण थोडासा रिसर्च करतो आहे, थोड्या दिवसात तेही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करून भेटलं जाईल. फक्त तुम्ही लोकांनी व्यवस्थित सपोर्ट करा, व्हिडिओ बघा, व्हिडिओ कसे वाटतात, व्हिडिओमध्ये काय चेंजेस केले पाहिजे. तुम्हाला एखादी गोष्ट जर वेगळी वाटत असेल की बाबा हे असं नाही असं कर, तर तुम्ही बिंदास कमेंट करून मला कळवा की नाही बाबा हे असं कर. हा किंवा एखादी आता आपण मी इकडे तिकडे जातो आहे, फिरतो आहे सध्या, बऱ्याचशा ठिकाणी फिरतो आहे. तर तुम्हाला असे एखादा स्पॉट दिसला की तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा स्पॉट रिव्हील करून दे किंवा इकडे एखादी गोष्ट चांगली आहे. आता कसं आहे मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यामुळे तुम्हाला बरेचसे वेगवेगळे व्हरायटीचे ब्लॉग, वेगवेगळ्या टाईपचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आता बरेचसं काय खूप काय काय प्लॅन करून ठेवलेलं आहे पुढे, अजून ह्याच्यापुढे की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी रिव्हील करायच्या आहेत. तर चला मी हा व्हिडिओ इथेच संपवतो. मला सांगायचं होतं की मी का घेतला मॅकबुक प्रो, कारण की काही गोष्टीचे चेंजेस हवेत, काही गोष्टी अपग्रेड होत गेल्या पाहिजेत. तर त्यासाठी हा आपण मॅकबुक प्रो घेतला आहे. काळाबरोबर आपल्यालाही बदलण्याची गरज आहे, तर तसंच काळाबरोबर आपणही बदलत चाललेलं आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन मी. तर तुम्ही असंच सपोर्ट करा. आणि हां, व्हिडिओच्या ना खाली एक लाल कलरची घंटा दिलेली असते, ते दाबा, तोडा फोडा काही करा, मला काय घेणं ती दाबली गेली पाहिजे. असंच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्यासोबत, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन मी. तुझं पहिलं पूर्ण नाव सांग श्रेयस. बोल, तुझं पूर्ण नाव सांग. श्रेयस शंकर सकाळ. ए, काय वाटलं तुला मॅकबुक? मस्त. मस्त आहे. काय 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 मॅकबुक. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता काय घरी बसून बसून आलाय कंटाळा, तर आपण 1-2 दिवसामध्ये बाहेर जाणार आहे. तो नेक्स्ट ब्लॉग असेल आपला, तर त्या नेक्स्ट ब्लॉगची तुम्ही आता वाट बघा. चला बाय.